नमस्कार मित्रांनो ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जसं की आपण तुम्हाला माहिती आहे आपण तलाठी या परीक्षेसाठी इंग्रजी ही मॅरेथॉन प्रश्न सिरीज चालू केली होती तर आजपासून आपण जी एस मॅरेथॉन हीसुद्धा प्रश्न सिरीज चालू केलेली आहे जेणेकरून या सिरीजचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल तर हा पेपर तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनल अगोदर सबस्क्राईब करायचं आहे व बेल लाईकनवरती क्लिक करायचं म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील तर आजचा पेपर आपण चालू करूया पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न असा आहे तर बघा येतं पहिला प्रश्न काय दिलाय तुम्हाला यवतमाळ व चंद्रपूर या जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहते बघा इथ दोन जिल्हे दिलेत आपल्याला यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहते तर चार पर्याय दिलेत यासाठी याचं योग्य ये उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन उत्तर योग्य राहील वर्धा वर्धा ही नदी यवतमाळ व चंद्रपूर या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते पुढचा प्रश्न नवेगाव अभयारण्य पशुपक्ष्यांना समृद्ध असलेला प्रदेश टिंबटिंब जिल्ह्यामध्ये येतो आता बघा हा नवेगाव जे अभयारण्य प्रदेश आहे तो पशुपक्ष्यांसाठी समृद्ध आहे तर तो जो प्रदेश आहे तो जो एरिया आहे तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो हे आपल्याला सांगायचं आहे तर याचं तर हा जो नवेगाव अभयारण्य आहे तर तो येतो आपल्या जिल्ह्यामध्ये तीन नंबरचा जो पर्याय आहे गोंदिया या जिल्ह्यामध्ये नवेगाव अभयारण्य आहे पुढचा प्रश्न पाहू आपण खालीलपैकी टिंबा आउटपुट डिव्हाइस नाही तर कोणता हा डिव्हाइस जो आहे जो आउटपुट डिव्हाइस नाही म्हणून विचारले ध्यानात ठेवा तर चार पर्याय दिले स यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार कीबोर्ड हा आउटपुट डिव्हाइस नाही तर हा इनपुट डिव्हाइसमध्ये येतो ध्यानात ठेवा पुढचा प्रश्न आपल्याला काळी क्रांती हे कशाशी संबंधित आहे काळी क्रांती हे कशाशी संबंधित आहे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन खनिज तेलाशी काळी ही संबंधित आहे पुढचा प्रश्न गणन क्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते होते बघा इथं काय म्हटलं गणन क्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते होते 63 एक, तर यासाठी योग्य उत्तरित पर्याय क्रमांक एक अबॅकस हे गणन क्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र होते पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे जे मुख्यालय आहे तर ते कोणत्या ठिकाणी स्थित आहे आपल्याला सांगायचे उत्तर येतं पर्यायक्रमांक तीन हे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न वायफाय सेवा देणारे देशातील पहिली नगरपरिषद टिंबटिंब ही होय वायफाय सेवा देणारी देशातील पहिली नगरपरिषद म्हणले पहिली नगरपरिषद ते पण देशातील कोणती आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन इस्लामपूर ही देशातील पहिली नगरपरिषद आहे जी वायफाय सेवा देते पुढचा प्रश्न आपल्याला बचपन बचाओ हे आंदोलन कोणी सुरू केले बचपन बचाओ हे एक आंदोलन आहे तर हे आंदोलन कोणी सुरू केले तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार कैलास सत्यार्थी यांनी बचपन बचाओ हे आंदोलन सुरू केलेत यांना नोबेलसुद्धा भेटलेला आहे ध्यानात ठेवा पुढचा प्रश्न आपल्याला लोखंडाच्या गॅल्वनायझेशनसाठी कशाचा वापर करतात लोखंडाच्या गॅल्वनायझेशनसाठी कशाचा वापर केला जातो उत्तरित बघा पर्याय क्रमांक तीन झिंक याला जास्तसुद्धा म्हटलं जातं तर झिंक याचा वापर केला जातो लोखंडाच्या गॅल्वनायझेशनसाठी पुढचा प्रश्न डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर याचं उत्तरित बघा पर्याय क्रमांक चार पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले आहे पुढचा प्रश्न बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव कोणते बघा बाबा आमटे यांचं आपल्याला संपूर्ण नाव द्यायचं आहे तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक एक मुरलीधर देवीदास आमटे हे बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव आहे पुढचा प्रश्न माळशेज घाट हा कोणत्या महामार्गावर आहे माळशेज घाट हा जो घाट आहे तो तो कोणत्या महामार्गामध्ये येतो तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक एक नगर व कल्याण दरम्यान माळशेज हा घाट येतो पुढचा प्रश्न आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली आनंदवन ही एक संस्था आहे तर या संस्थेची स्थापना कोणी केली आहे तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक तीन उत्तर योग्य राहील बाबा आमटे यांनी आनंदवन संस्थेची स्थापना केली पुढचा प्रश्न ज्वालागुट्टा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत म्हणजे टिंबटिंब खेळाशी संबंधित आहे ज्वालागुट्टा ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचं योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक एक बॅडमिंटन ज्वालागुट्टा ही बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब हे महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन भरते टिंबटिंब येथे आता कुठे येथे महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन आहे कुठे भरते उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक चार नागपूर येथे महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन भरते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण हे ब्राह्मो समाजाचे संस्थापक आहेत बघा इथं काय म्हटलं ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण आहेत तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक दोन राजा राममोहन रॉय हे ब्राह्मो समाजाचे संस्थापक होते पुढचा प्रश्न रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली रामकृष्ण मिशन या मिशनची स्थापना कोणी केली तर याचं योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक एक उत्तर योग्य राहील स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली पुढचा प्रश्न इंडिया टिंब टिंबटिंब या, या क्रांतिकाराने कर्जन वायलीचा वध केला बघा इथं इंडिया हाऊसचा जो एक क्रांतिकारक आहे तर त्याने कर्जन वायलीचा वध केला होता तर तो क्रांतिकारक कोण होता उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक तीन मदनलाल धिंगरा बघा इंडिया हाऊसचा जो मदनलाल धिंगरा हे जे क्रांतिकारक होते त्यांनी कर्जनवालीचा वध केला होता पुढचा प्रश्न बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झालेली आहे तर इथे चार पर्याय दिलेले आहेत तर योग्य पर्याय उत्तर इथं पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे एकाहत्तर बांगलादेशाची निर्मिती एकोणीसशे एकाहत्तर या वर्षी झालेली आहे पुढचा प्रश्न आपल्याला पुणे करारास कारणीभूत ठरलेल्या जातीय निवाडा एकोणीशे मध्ये प्रसिद्ध झाला हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान टिंबटिंब यांनी जाहीर केला होता तर बघा हा जो पुणे करार जो आहे तो एकोणीसशे बत्तीसमध्ये प्रसिद्ध झाला होता तर हा जो निवाडा आहे इंग्लंडचे पंतप्रधान टिंबटिंब यांनी जाहीर केला तर ते बत्तीसमध्ये प्रसिद्ध केला होता पुढचा प्रश्न काशी सुबोध रत्नाकर काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिले बघा हे जे काशी जे आहे आणि सुबोध रत्नाकर हे दोन्ही काव्यसंग्रह आहेत तर ते खालीलपैकी कोणी लिहिले असं विचारलं आहे तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन सावित्रीबाई फुले यांनी बावनकाशी रत्नाकर यांची रचना केली आहे पुढचा प्रश्न आहे आपल्याला खालीलपैकी कोणती संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली नाही बघा इथं म्हणलंय कोणती संस्था ही पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली नाही तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक चार उत्तर घराल स्त्री विचारवती संस्था पुणे त्यांनी ही संस्था जी आहे ती स्थापन केली नाही तर बाकीच्या तिन्हीसुद्धा संस्था त्यांनी स्थापन केल्या होत्या पुढचा प्रश्न टिंबटिंब या मराठी संतांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत बघा इथं काय म्हटलंय तर असे कोणते मराठी संत आहेत ज्यांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक तीन उत्तर वगैरे राहील संत नामदेव या मराठी संतांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत पुढचा प्रश्न आपल्याला ग्रह ताऱ्यांच्या अभ्यासास शास्त्रीय नाव काय आहे ग्रह ताऱ्यांच्या अभ्यासास शास्त्रीय नाव काय आहे तर यासाठी चार पर्याय दिलेत बघा उत्तर इथं पर्याय दोन ॲस्ट्रॉनॉमी असं त्याला म्हटलं जातं पुढचा प्रश्न टिंबटिंब यांनी रक्तभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध लावला तर कोणत्या व्यक्तीने रक्तभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध लावला उत्तर इथं बघा पर्याय एक डॉक्टर विल्यम हार्वे यांनी रक्तभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध लावला पुढचा प्रश्न ड जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांना कोणता आजार संभवतो बघा इथं काय म्हणले समजा ड जीवनसत्वाचा जर अभाव असेल तर लहान मुलाला म्हटले मोठ्यांना म्हटलं नाही ठीक आहे तर लहान मुलांना कोणता आजार होतो तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार मुडदूस हा आजार लहान मुलांमध्ये होतो ध्यानात ठेवा पुढचा प्रश्न इंटरनेटमध्ये डब्ल्यू 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 म्हणजे काय बघा आपण इंटरनेट, इंटरनेट यूज करतो त्याच्यामध्ये डब्ल्यू डब्ल्यूचं लाँग फॉर्म काय आहे आपल्याला माहीत पाहिजे उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन वर्ल्ड वेड सॉरी वर्ल्ड वाईड वेब हे त्याचं फुल फॉर्म आहे पुढचा प्रश्न स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन एक कदम स्वच्छता की ओर हे स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य आहे पुढचा प्रश्न ज्यांच्या नावाने बोरलॉग पुरस्कार प्रदान केले जातात त्या डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांचे टिंबटिंब क्षेत्रातील कार्य असामान्य आहे बघा एक पुरस्कार आहे त्याला बोरलॉग पुरस्कार म्हणतात आणि हा बोरलॉग पुरस्कार डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांच्या नावाने दिला जातो तर नॉर्मन बोरलॉग हे कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन कृषी या क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं कार्य घडवून आणलेलं आहे पुढचा प्रश्न पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत बघा इथं का आम्ही पंधरावा वित्त आयोग विचारलाय पंधरावा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक एक यन के सिंह ते पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न तर मित्रांनो आता उत्तर देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे एकतीसवा प्रश्न आहे तुमच्यासाठी बघा प्रश्न काय दिलाय ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी दिला जातो ग्रॅमी हा एक पुरस्कार आहे तो कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी दिला जातो चार पर्याय दिलेले तुम्हाला साहित्य संगीत व्रतपत्र आणि शांतता जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण जी एसचा जो क्लास वन आहे तो आपण आज संपवलेला आहे आणि आपण जी एस ची सिरीज आपण ही कंटिन्यू ठेवणार आहोत आणि लवकरच आपण मराठीची स सिरीजसुद्धा चालू करणार आहोत तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील पेपरसोबत धन्यवाद